तर मित्रांनो, आज आपल्या समोर आहे यश पवार. तर बघूया आजच्या मैदानाला यश पवार आपल्या मैदानाबद्दल काय सांगतो. मैदान कसं आहे? मित्रांनो, गावची जोड्या झाल्या 70. तर बघूया बैल खेळ. आता हे वासरू आपलं 2 वर्षाचं मित्रांनो वासरू आहे. आम्ही ते आजच्या मैदानाला उपस्थित आहे. बघूया कशा प्रकारे पळतंय. तीन जोड्या मित्रांनो ते घेऊन आले. कुठून आला? कुंभगावमधून आले. किती किलोमीटर प्रवास करून 4 किलोमीटरचा प्रवास करून मित्रांनो आले ते. हे आजच्या मैदानाला काय कसं दाखवत आहे. ज्या की प्रत्येक जोडीला तुझा आहे ती वेगवेगळी. मित्रांनो, तिन्ही जोड्या तूच पळवणार आहे. बघूया कशा प्रकारे जोड्या पळवतोय. आणि त्याच्या जोडीला पाळणारा हा त्याचं बटलू बैल आहे. त्याच्या बैलामध्ये किती मोठा बैल आहे आणि किती झाले? याला 6 वर्ष. मित्रांनो, 6 वर्षाचा बैल आहे. बघा मला वाटतंय आताच तो तयार झाली. वाटच बघतोय. बघूया आता कशा प्रकारे पळतोय. तिच्या क्रमांकाला नाही तर आपण बघूया तिच्या क्रमांकाला जोडी पळते. मित्रांनो, आता आपण आलोय घाटी बैलांसोबत. सांगा तुमचं ना. राहुल वसंत कदम. राहुल वसंत कदम आपल्यासोबत. कुठून आलं तुम्ही? आरवली. आरवलीमध्ये आले. किती किलोमीटरवरून आलं? आम्ही 15 किलोमीटरवरून. 15 किलोमीटरवरून हे आले. काय सांगाल आपल्या बैलांबद्दल? पहिली बैलांची नावं सांगा. आमचं बैल आहे शंकर. शंकर मी तुम्ही शंकर बघा. आणि शंकर आणि पाकऱ्या. मला वाटतं नक्की या मैदानाला जॅकी असणारा तो रामू हुमने. एक कोकण केसरी ड्रायव्हर म्हणून ओळखला जाणारा रामू हुमने. काय सांगाल तुम्ही या मैदानात? आमच्या मैदानात शंकरांनी पाकऱ्याला खूप स्पीड आहे. मुश्किल असतं पण रामू हुमने खूप जबरदस्त जॅकी नाही करायचा. गेल्या वर्षी जर जवळजवळ हा शंकरांनी पाकऱ्यानं 15 गुलाल घेतलेले आहेत सलग. मित्रांनो, 15 गुलाल घेतलेला हा ही जोडी उभे आजच्या मैदानाला काय करते. मित्रांनो, काल देखील गुलाल होता पण जॅकी पडल्यामुळे त्याचा गुलाल गेला कालच्या मैदानातून. तर नक्कीच रामूने आज कसं काय दाखवतो ते नक्कीच बघूया. अजून काय सांगा, किती वर्षाची बोलून पहिलं हा आहे 7 वर्षाचा. मित्रांनो, शंकर हा 7 वर्षाचा आहे आणि पाकरा 6 वर्षाचा पाकरा आहे. तर बघूया आपण पाकरे आणि शंकरची करामत. किती क्रमांकाला जोडी पाहणार? अजून मैदानाबद्दल काय सांगाल तुम्ही? मैदान छान आहे. मैदान बाहेरून रेलिंग आहे. आवडतं मैदान आहे. छान आहे. खूप चांगलं आहे. मित्रांनो, मंडळाचं नियोजन देखील खूप चांगलं आहे. तर बघूया शंकर आणि पाकऱ्याची जोडी आज मैदानात पाहायला मिळते. छोटा शंभू हा देखील राम ड्रायव्हरच पळवणार आहे. बघूया हा देखील कशा प्रकारे पळवतो ह्याच्या जोडीचं. मोठा शंभू आहे. शंभू तिकडे मोठा शंभू दुसरीकडे बांधलाय. जरा जागा आवड असल्यामुळे दुसरीकडे बांधलाय. तर बघूया आजच्या मैदानाला कशा प्रकारे करामत करून दाखवतात आणि रामू ड्रायव्हरची करामत देखील बघूया आज. धन्यवाद. तर एकदा आपण आलो आहे गावठी बैलांसोबत. 2 गावठी काळी बैल आहे. एक सुंदर आणि दिखणी बैल आहे. दादा, तुझं नाव कसं? माझं सौरभ काजरे. सौरभ काजरे आपल्यासोबत आहे. बघूया आता आपल्याला बैलांबद्दल काय माहिती सांगते. किती वर्षाची बैल आहेत आपली? 2 वर्षाचा. तर 3 वर्षाचा आणि 2 वर्षाचा बैल घेऊन आपल्या पालवण मैदानाला उपस्थित आहेत. किती वाजता निघाला तुम्ही घरातून? 10 वाजता. मित्रांनो, ते घरातून निघाले. कुठून आलं म्हटलं? सावडे. सावडेमध्ये आली ती जोडी होईल. बघूया आजच्या मैदानाला कसं दाखवतो. काय सांगतो त्या बैलांबद्दल वैशिष्ट्य? बैलांबद्दल बैल चांगले आहेत. वैशिष्ट्यचे आहेत. झेंड्याचं काय म्हणतात? झेंड्याचं प्रोग्राम. मित्रांनो, झेंड्याच्या बैलाचं मोठं काम असतं. झेंड्याचा बैल कसा दाखवतो? काय कसं दाखवतो? झेंड्याचा बैल सुंदर म्हणजे असं एकदम सरळ.
रामू रामू मी अशा प्रकारे बैल पळवतो लहानापासून काय की तुम्ही नवीन घरचा साथ आहे काय म्हणतात सौरभ कादर यांचा घरचा साथ आज 29 नंबरला आणि आता जाकी रामू कशाप्रकारे कसं प्रॉपर बोलणं करतात तर मित्रांनो आज आपण आहोत काशी गावाची जोडी क्रमांकाला पार्नरी जोडी आहे चार चार वर्ष ते मित्रांनो चार चार दोन्ही बैल सेम आहे गावठी आहे मेन म्हणजे गावठी आहे 20-25 आणि शेती लावून आलीत बैल दाढी म्हणजे आमच्याकडे मनावर हिसाब होता सात मानाचा पेरा लावून आली सात मानाचा पेरा लावून ही सोपी गोष्ट नाही तरी पण ती बैल मैदानाला उपस्थित आहे आमच्या मैदानाला बघूया कसं तर मित्रांनो आज आपण आहोत सावडे गावामधील जोडी बरोबर झालं तुझं नाव कसं राहुल पवार आपल्यासोबत आहेत काय सांगशील वैशिष्ट्य असं काय सांगतो बैल म्हणजे एक असा बैल आहे की झेंड्याला घासून जातो आणि घासून येतो मित्रांनो झेंड्याला घासून जाणार आणि घासून येणारा बैल आहे फुल स्पीडचा बैल आहे किती मैदानात गुलाल केले दोन मैदानात गुलाल केला कोळमाळा आणि असुरडे मित्रांनो कोळमाळा आणि असुरडे गावामध्ये हे या जोडीने गुलाल केलेला आहे तर आजच्या मैदानात तुला काय वाटतं आजच्या मैदानात बघूया आपल्या देवाच्या हातात आहे सर्व नशिबाचे मित्रांनो त्यांनी देवावरती सगळं सोडलं तर तुला काय वाटतं आजच्या मैदानाची किती सेकंदाचं मैदान असेल तरी पण आजचं सेकंदाचं मैदान म्हणजे 18-19 सेकंदाचंच मैदान मित्र 18-19 सेकंदाचं मैदान आहे इतिहास केला नव्हता गाडीने पण दुर्दैव की शेवटच्या झेंड्यात गेली टर्न मारून मित्रांनो कालच्या मैदानाला असं झालं की रुपण भरपूर असल्यामुळे जोडी जरा मंदावली तर आजच्या मैदानाला एवढी रुपण वाटत नाही कारण ट्रॅक्टर पण आम्ही त्या बाईला सगळ्याच पक्षाचे नेते मंडळी असतील सगळ्याच गावचे शेतकरी असतील सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन तो सुंदर असा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन पार पाडायचा आहे त्या मैदानावर 10 बक्षिसे लावलेली आहेत त्या 10 पैकी 5 बक्षिसे जे ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हरसाठी नक्कीच आज दिलदार बैल आपल्यासोबत आहे मित्रांनो बैलाची शरीरयष्टी बघा आणि अत्यंत सुंदर आणि जगणा बैल कुठून आला बैल खेड गावावरून आलेला पायलोन मैदानाला बैल आहे बघूया आजच्या मैदानाला कशा प्रकारे पोहोचतोय त्याच्या एक पांढरा आणि सफेद बैल आहे बघा जॅकी कोण असणार जॅकी तर इथे जॅकी या पालन गावचे सुपुत्र कोणतरी आहे तर बघूया आजच्या मैदानाला कशा प्रकारे ही दोन्ही बैल पाळतात लॉट्स पडले किती क्रमांकाला पाहिजे माहिती नाही मित्रांनो लॉट्स नाही पडले धन्यवाद दादा तर मित्रांनो आज आपल्या
दहा वर्ष पाच वर्षाचा बैल आपल्याला घाटी जोडी घाटी गटातून पाहायला मिळणार तिथे वाढ जिल्ह्यात नाही मित्रांनो तर बघूया असणार तन्मय गुडेकर हा जाकी असणार काय सांगाल बैलांबद्दल किती वर्ष तुम्ही मैदानात हा बैल आणताय मित्रांनो तीन वर्ष दहा वर्षाचा बैल त्यांनी हा पहिल्याच टायमाला मैदानात आणला मित्रांनो नवीनच आहे बघूया आजच्या मैदानात कसं कसं आणि तन्मय गुडेकर तन्मय गुडेकर हा जाकी असणार जाकी पण नवीन आहे मित्रांनो आजकाल मैदानात 2024 मध्ये नवीन नवीन जाकी पाहायला मिळतात आज आपल्याला नक्कीच आपल्याला 10 ते 20 जाकी नवीन पाहायला मिळणार आहे किती नवीन जाके किती जुने जाके आणि कोणता जाके कसं कसं दाखवतो झेंड्याला पण कसा आहे झेंड्याला पण आहे झेंड्याला पण मित्रांनो झेंड्याला अतिशय सुंदर पद्धतीने पळतो असं ते काका म्हणतात बघूया आजच्या मैदानात कशा प्रकारे पळतोय अजून शेजारीचंच गाव आहे तरी पण नाही म्हटलं तरी मित्रांनो 3 ते 4 किलोमीटर अंतर आहे तेवढे ते अंतर पार करून आले आजच्या प्रकारे काय कसं दाखवते आणि आपल्याला कशा प्रकारे जोडी हक्काला दिसतो आजच्या मित्रांनो गावातल्या जोडी बरोबर त्यांचं नाव कसं आदेश नाचरे किती किलोमीटरचा प्रवास करून आला 15 किलोमीटरचा मैदान आला म्हणजे आजच्या मैदानाला हा मित्रांनो नावात दिला जा की आज परत एकदा आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे बैलांची नाव नकडे आणि राणा या बैलांसोबत अमोल गुरव हा जॅकी आपल्याला पाहायला मिळेल काय सांगशील बैल शांत आहे झेंड्याला कसं मित्रांनो झेंड्याला देखील सरळ बैल आहे म्हणजे आजच्या मैदानाला अमोल गुरव नक्की त्या झेंड्याला घासून नाही अमोल गुरव आजच्या मैदानाला काय कसं दाखवते अजून किती वर्षाचे बैल मित्रांनो एकच जोडी घेऊन आले घरामध्ये किती बैल मैदानाला ठेवलेत त्यांनी तर आता मैदानात किती बैल आणि ती मित्रांनो उद्या 3 मैदान आहेत बघूया ते बोलतात की देवरूख मैदानात जायचं तर मित्रांनो नक्कीच आपण देवरूख मैदानाला भेटू धन्यवाद.